अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना घडली होती। दरम्यान रोहिणी खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून माझ्या गाडीवर हल्ला करत मला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केलाय। तर या घटनेबाबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी प्रतिक्रिया देत आम्ही संयम ठेवला नाहीतर रात्रीच सर्व गेले असते। सदर घटनेबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी बोललो असून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील फोनद्वारे चौकशी केली आहे। दरम्यान याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेऊन माझ्याकडे असलेली माहिती यांच्याकडे सादर करणार असल्याचेही एकनाथराव खडसे यांनी या पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले। वाहनावर आपल्यावर हल्ला करण्यात आलेला थोडे दिवस आधीच, म्हणजे जवळजवळ 2-4 दिवस आधीच बोदवड नगर पंचायतचं जे इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये व्होटिंगच्या दिवशी आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय भैयासाहेब पाटील आणि मी जेव्हा मतदान केंद्रांवरती फिरत होतो त्यावेळेस काही लोकांनी, शिवसेनेच्या लोकांनी आमच्यासोबत हुज्जत घातली, धक्काबुक्की केली। त्याच्यानंतर ह्या सगळ्या प्रकाराबाबतीत आम्ही SP साहेबांना निवेदन देखील दिलेलं होतं। आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी देखील ह्या सगळ्या गोष्टींचा निषेध व्यक्त केला होता की असं कुठल्याही व्यक्तीच्या अंगावरती धावून जाणं किंवा जो काय त्या दिवशी धक्काबुक्कीचा प्रकार झालेला आहे त्या प्रकाराबाबतीत आम्ही त्याही दिवशी निषेध व्यक्त केला। आणि त्यानंतर भैयासाहेब असतील, मी असेल, आम्ही सगळ्यांनी जे अवैध धंदे जागा आमच्या मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये चालू आहेत त्याही बाबतीत आम्ही लेखी तक्रार SP साहेबांकडे दिली होती। आणि 2 दिवस आधी मुक्ताईनगर शहरामध्ये रात्री 11 वाजता आमच्या मुक्ताईनगर शहराच्या शहर अध्यक्ष नीताताई पाटील यांच्या घराजवळ त्यांचे पती, जे आमचे सोशल मीडिया प्रमुख जिल्हाध्यक्ष आहेत, त्या दोघांच्या घरी 10-15 लोकं जाऊन त्या लोकांनी त्या दोघांना धमकवण्याचा प्रयत्न केला, अश्लील शिवीगाळ केली आणि त्या महिलेचा हात पकडून तिचा विनयभंगाचा जो प्रकार त्यांनी केला त्या ही दिवशी रात्री 11 वाजता मी त्या सगळ्यांच्या, म्हणजे त्या ताईंच्या मदतीला धावून गेले। आणि जो काय प्रकार झाला तो सगळा मीडिया तुम्ही सगळ्यांनी बघितला आहे, त्या गोष्टीची आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे। आणि त्या तक्रार दाखल केलेल्यानंतर ज्या गोष्टी, म्हणजे ही सगळी या प्रकरणाची पार्श्वभूमी आहे म्हणून मी हे सगळे प्रकार सांगते की वाद आणि हे सगळं जे चालू झालं ते बोदवड नगर पंचायतच्या इलेक्शनपासून याला सुरुवात झाली। आणि नक्की मला असं वाटतं की हे सगळे प्रकार आहेत हे पायाखालची जमीन घसरल्यामुळे तिथपासून हा प्रकाराला सुरुवात झाली। नंतर त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी जे काय आंदोलनं केलेत, आंदोलन करून जे काय त्यांनी भाषा वापरली त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही यांना मतदारसंघात फिरू देणार नाही। त्या आंदोलनाच्या क्लिप्स आहेत, त्यांनी सोशल मीडियावरती धमक्या दिल्या आम्हाला की माझ्या नावाच्या असतील, आदरणीय नाथभाऊंच्या नावाच्या असतील, यांच्या प्रत्येकाच्या नावाच्या ज्या सोशल मीडियावरती त्यांच्या कार्यकर्त्यांनी ज्या धमक्या दिलेल्या आहेत की आम्ही यांना फिरू देणार नाही, आम्ही यांना बघू, ह्याचा बदला घेतला जाईल, हे सगळे स्क्रीनशॉट जे आहेत ते आम्ही पोलीस स्टेशनला आमच्या तक्रारसोबत दिलेले आहेत। आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये मला असं वाटतं की कालचा जो हल्ला आहे ह्या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये झालेला असावा। काल मी म्हणजे येत्या 31 डिसेंबरला माझे मोठे बंधू स्वर्गीय निखिलभाऊ खडसे यांची जयंती असते आणि दरवर्षी आम्ही या जयंतीनिमित्त सुतगिरणीवरती एकत्र सगळे लोक जमा होतो, त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो। आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती तिथल्या सगळ्या तयारीचा लेखाजोखा घेण्यासाठी आणि तिथल्या त्या कार्यक्रमाची पूर्वतयारी व्यवस्थित झालेली आहे की नाही हे सगळं बघण्यासाठी मी तिथे सुतगिरणीवरती गेले। आणि तिथूनच चांगदेव गाव जवळ आहे, त्या चांगदेवमध्ये एक हळद होती आमच्या कार्यकर्त्याकडे, त्यांच्या मुलीची हळद होती, भोई म्हणून त्यांचं नाव आहे, त्यांच्याकडे आपण हळदीला गेलो पाहिजे म्हणून आम्ही तिथे गेलो। त्यांच्याकडे हळदीसाठी मी 15-20 मिनिटं थांबले,
तिथून मी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याच्या आम्ही घरी बसलो. तिथेही आमच्या काही पदाधिकाऱ्यांनी मला सांगितलं की ताई सगळीकडे अशी चर्चा आहे, सगळीकडे असं वातावरण तयार केलं जात आहे आणि सगळे लोक जे शिवसेनेचे वगैरे जे पदाधिकारी आहेत ते सांगता आहेत की आम्ही तिला मतदारसंघामध्ये फिरू देणार नाही असं वातावरण आहे. आणि त्या पार्श्वभूमीवरती देखील मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला होता की दादा असं होत नाही, आज आपण लोकशाहीमध्ये लोकशाहीच्या याच्यावरती आपण मार्गावरती काम करतो आणि मी एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून रात्री बेरात्री मी फिरत असते, त्याच्यामुळे आपण त्याची चिंता करू नये, आपलं काम चांगल्या जोमाने चालू ठेवावं. आणि हे सगळे चर्चा झाल्यानंतर मी तिथून निघाले, मी सुतगिरणीवरती गेले. सुतगिरणीवरती आम्ही पूर्ण तिथे जे कार्यक्रमाचं नियोजन आहे त्या कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भामध्ये मी सगळ्या अधिकाऱ्यांना वगैरे माझ्या सगळ्यांना सांगण्यात आलं की तुम्ही काय केलं गेलं पाहिजे. आम्ही त्या नियोजन झाल्यानंतर आणि जवळजवळ सुतगिरणीपासून 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही पोहोचलो असू. सुतगिरणी ते मानेगाव कोथळी असा एक शॉर्टकट रस्ता आहे आमच्या इकडे, त्या रस्त्याचा वापर आम्ही नेहमी करत असतो. त्या रस्त्यावरून साधारण सुतगिरणीपासून 1.5 किलोमीटरपर्यंतचं साधारण अंतर असेल, तिथे आम्ही पोहोचत होतो. तोपर्यंत आमच्या समोर 3 2-व्हीलर ह्या आल्यात, त्यांनी आमची गाडी अडवली. त्या 3 2-व्हीलरवरती एका 2-व्हीलरवरती 3 लोकं होते, एका 2-व्हीलरवरती 2 आणि दुसऱ्या 2-व्हीलरवरती 2, असे टोटल 7 लोकं त्या 2-व्हीलरवरती होते. त्या 2-व्हीलरवरच्या जे चालवणारे चालक होते ते तिथे गाडीवरती बसून होते आणि त्यांच्या जी मागची लोकं होती म्हणजे एका 2-व्हीलरवरचे 2 लोकं आणि एक इतर 2-व्हीलरवरचे जे त्या माझ्या बाजूला आले त्या लोकांच्या हातामध्ये एकाच्या हातामध्ये रॉड होता, एकाच्या हातामध्ये पिस्तूल होती आणि एकाच्या हातामध्ये तलवार होती. असे हे तिघंचे तिघं माझ्या बाजूला इकडनं आले. एकाने माझ्यावरती बंदूक रोखून हे पिस्तूल रोखून ठेवलेलं होतं, एकाने तलवार दाखवून त्याच्या हातामध्ये होती आणि त्यांनी गाडी उघडण्याचा प्रयत्न केला पण गाडी लॉक असल्यामुळे ते उघडणं त्यांना शक्य झालं नाही. पण म्हणून गाडी उघडणं शक्य झालं नाही म्हणून त्यांनी तो जो रॉड आहे तो माझ्या बाजूने माझ्या मी जिथे बसलेले होते तिथे त्यांनी तो मारण्याचा प्रयत्न केला आणि मारलं. एवढ्या जोरात मारलेला आहे की आमचा अख्खा काच तो तुटलेला आहे. मला तो मारताना दिसला म्हणून मी वाकली म्हणून जे काय मला मी वाचले आहे ते त्याच्यामुळे वाचू शकलेत की त्यांनी तो रॉड मारण्याचा आणि तेवढ्या याच्यात मला तेवढं सुचलं की मी मान खाली घालावी म्हणून. पण मला जीवे ठार मारण्याच्या हेतूने ती लोकं आलेली होती हे निश्चित आहे, कारण त्यांनी ड्रायव्हरच्या किंवा कुठल्याच बाजूने त्यांनी मारहाण केली नाही आहे पण माझ्या बाजूने ते तिघं होते आणि त्यांनी इतर सगळे प्रयत्न असफल झाल्यामुळे त्यांनी तो रॉड मारून तो काच फोडून आम्हाला बाहेर काढण्याच्या याच्यामध्ये ते असतील. पण ते आम्ही तेवढ्यामध्ये माझ्या ड्रायव्हरला मी सांगितलं जर काच फुटला मी तेवढ्या ड्रायव्हरला सांगितलं की तू गाडी स्पीडली घे, आपल्याला इथून लवकर निघायला हवं. तेवढ्यात त्याने गाडी रस्त्याच्या कडेला अशी हे करून त्यांनी ती स्पीडली त्याने ती काढायचा हे केला आहे. तरी निघता निघता का होईना आमच्या गाडीवरती त्यांनी अजून 1-2 वार केलेले आहेत. ह्या प्रकरणामध्ये जेव्हा आम्ही मी पुढे आले तेव्हा मी पोलीस आमचे खटाड साहेब म्हणून आहेत PI त्यांना फोन लावला की अशी अशी घटना घडलेली आहे तुम्ही तात्काळ तिथे यावं आणि तिथे येऊन तुम्ही पंचनामा करावा, तुम्ही त्या लोकांना पकडण्याचा प्रयत्न करावा. पण जोपर्यंत ते पोलीस येत आले तोपर्यंत ती लोकं फरार झाले. घरी पोचल्यानंतर खरं नुकसान किती झालेलं आहे गाडीचं वगैरे हे सगळं तेव्हा लक्षात आलं. पण एवढंच सांगेल की हा सगळा जो प्रकार आहे ह्याला पार्श्वभूमी आहे जे पदाधिकारी त्या तेव्हा होते त्या घटनेमध्ये ते शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, त्यांची नावं देखील मी कंप्लेंटमध्ये नोंद केलेली आहे की त्या लोकांनी हा हल्ला केलेला आहे, हा जीवघेणा हल्ला त्या लोकांनी केलेला आहे, त्यांची नावं देखील मी नोंद केलेली आहे. त्याच्यामुळे मला न्यायव्यवस्थेवरती विश्वास आहे. न्यायव्यवस्था त्या ह्या सगळ्या घटनेची चौकशी करून मला योग्य तो न्याय देतील एवढा मला विश्वास नक्कीच आहे. आणि जी काय घटना घडली आहे त्या घटनेचा मी निषेध करते आणि माझ्या कार्यकर्त्यांना देखील मी आवाहन करेल की सगळ्यांनी न्यायव्यवस्थेवरती विश्वास ठेवावा. आपल्याला योग्य मार्गाने जायचं आहे आणि त्या योग्य मार्गानेच आपल्याला न्याय मिळेल. मी ते कार्यकर्ते ज्यांचे आहेत
त्यातनं भविष्यामध्ये ते कळेलच की हा हल्ला कशामुळे झाला आणि कोण ह्याच्या सगळ्या मागे आहे हे नक्कीच कळेल. ज्या व्यक्तीने जो व्यक्ती माझ्याकडे धावत आला होता त्याच्या एकाच्या हातात जी बंदूक होती तर त्या रिव्हॉल्वर ज्या माणसाच्या हातामध्ये होती तो व्यक्ती सुनील पाटील नावाचा व्यक्ती होता ज्याच्यावरती 2 दिवस आधी ज्याने माझ्या महिला पदाधिकाऱ्याच्या घरी जाऊन त्या महिलेचा हात ओढणं आणि जो विनयभंगाचा जो प्रकार झाला होता त्यामध्ये तो सुनील पाटील नामक व्यक्ती होता आणि ज्या माणसाच्या हातामध्ये तलवार होती तो चांगदेवचा ग्रामपंचायत सदस्य आहे पंकज कोळी म्हणून तो तलवार घेऊन उभा होता आणि ज्या माणसाने हे सगळं झाल्यावरती माझ्या गाडीवरती रॉडने हल्ला केलेला आहे तो छोटू भोई नामक नावाचा व्यक्ती आहे. हे सगळे तिघेचे तिघं शिवसेनेचे पदाधिकारी आहेत आणि ह्या तिघांनी माझ्या जीवावरती हल्ला म्हणजे मला ते मारण्याच्याच उद्देशाने आलेले होते आणि त्यांनी तो हल्ला केलेला आहे. जे काय पदाधिकारी मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जे मी काही नावं घेतली आहेत त्या लोकांचे मोबाईलचे कॉल रेकॉर्ड्स चेक करून त्यांच्या या तिघांच्या या सगळ्या करण्याच्या मागे कोण आहे ते नक्कीच समोर येईल. त्यांचे CDR रिपोर्ट वगैरे सगळं काढल्यानंतर मला असं वाटतं ह्या सगळ्यांच्या याच्यामध्ये ह्या सगळ्या षडयंत्रामध्ये कोण आहे नक्कीच समोर येईल. आणि जे इतर लोक आहेत या तिघांच्या व्यतिरिक्त जी 4 लोक होती हल्ला करणारी त्याही लोकांचे मी चेहरे बघितलेले आहेत ते जर माझ्या समोर आले तर मी त्यांना देखील चेहऱ्याने ओळखू शकते. मला नावं सांगता येणार नाहीत पण त्यांचे चेहरे माझ्या पूर्णपणे लक्षात आहे आणि तो व्यक्ती ते व्यक्ती समोर आल्यानंतर मी त्यांचे चेहरे देखील ओळखेन. आपण विचार केला तर राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि आता इथे आपण थेट शिवसेनेवरती आरोप केलेला आहे की शिवसेनेने हल्ला घडवून आणलेला आहे. मी शिवसेनेने हल्ला घडवून आणला असं म्हणत नाहीये. ते शिवसेनेचे पदाधिकारी आहेत ज्यांनी माझ्यावरती हल्ला केलेला आहे आणि बाकी त्यातली जी पार्श्वभूमी असेल त्यांच्या मागे कोण आहे ते का केलंय त्यांनी हे सगळं नंतर त्यांचे CDR रिपोर्ट्स असतील त्यांचे मोबाईलचे रेकॉर्ड्स असतील हे सगळं त्यांनी कोणाच्या संपर्कामध्ये होते त्यांनी हे का केलं हे सगळं ते लोक नंतर त्यांची चौकशी झाल्यानंतर समोर येणारच आहे. आणि मला न्यायव्यवस्थेवरती विश्वास आहे की ह्या सगळ्या चौकशा झाल्यानंतर जे काय घडलं आहे जे काय हे षडयंत्र घडलं आहे हे का घडलं आहे ते सगळं समोर येईल मला विश्वास आहे. पुढची भूमिका काय असणार आहे? मी माझ्या मतदारसंघामध्ये मी आधी सांगितलेलं होतं की ह्या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये हा जो भ्याड हल्ला झालेला आहे त्याला मी घाबरणार नाही. मी घाबरलेली नाही. हे जे हल्ला झालेला आहे तो मला घाबरवण्याच्या उद्देशाने केलेला आहे आणि हा जो हल्ला आहे हा मी ज्या माझ्या महिला प्रतिनिधी म्हणजे माझी जी महिला पदाधिकारी आहे त्या पदाधिकाऱ्याच्या साठी मी लढली. मी एका महिलेसाठी लढली त्यामुळे हा केलेला आहे. कारण 2 दिवस आधी मी असं सांगितलेलं होतं जे आमदार महोदयांनी काल विधानभवनामध्ये स्टेटमेंट दिलं होतं की मी त्यांना धमकवलं तर मी त्यांना धमकवण्याच्या ऐवजी माझा जर तुम्ही स्टेटमेंट बघितलं असेल तर मी स्टेटमेंट दिलेलं आहे की जो कुणी माझ्या महाराष्ट्रातल्या महिलेच्या अंगावरती हात टाकेल त्या कुठलाही व्यक्ती तो आमदार असो तो खासदार असो का तो कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी जर असेल आणि तो माझ्या महिलेच्या अंगावरती जर हात टाकत असेल तर त्याला मी चोप दिल्याशिवाय सोडणार नाही. हे माझं वक्तव्य आहे. मी ते आधी सांगितलेलं आहे की जो हात टाकेल महिलांवरती त्याला मी चोप देईल. पण त्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आणि मी कुठेही असं म्हटलं नाही आहे की मी आमदाराला चोप देईल. जो लोकप्रतिनिधी महिलेच्या अंगावरती हात टाकेल त्याला मी चोप देईल आणि जर माझ्या महिलांवरती असे हात टाकत असताना मी जो लढा घेतलेला आहे किंवा मी जो लढा लढते आहे की माझ्या महिला ज्या पदाधिकारी माझ्या पक्षाच्या माझ्यासोबत काम करतात किंवा महाराष्ट्रामध्ये जर असे प्रकार होत असतील की त्या एखाद्या महिलेच्या साठी आम्ही लढा देताना जर एखादा कुणीतरी आम्हाला धमकवण्याचा प्रयत्न करत असेल किंवा असा भ्याड हल्ला करून आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत असेल तर मी घाबरणारी नाही. असे 100 हल्ले झाले तरी मी माझ्या महिलांसाठी मी लढत राहणार आणि हा लढा कायम राहील. कारण हा महिलांच्या अस्मितेचा विषय आहे. महिलांच्या अंगाला हात लावण्याचा अधिकार कुणालाही नाही आणि त्यासाठी असे 100 हल्ले झाले तरी मी ते सहन करेल पण मी घाबरणार नाही. महिलांची अस्मिता महत्त्वाची आहे आणि महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कृती आहे की जिथे महिलांवरती अत्याचार सहन केले जात नाही त्या महाराष्ट्राच्या त्यांच्या विचारावरती चालणारे आम्ही लोक आहोत. नक्कीच
माँ जिजाऊ मातांनी जे आम्हाला संस्कार दिले आहेत किंवा जे शिवाजी महाराजांना त्यांनी घडवलं त्यांच्या विचारांवरती आम्ही चालणारे लोक आहेत, त्याच्यामुळे अशा भ्याड हल्ल्याला मी घाबरणार नाही. आणि माझ्या महिला पक्षाच्या महिला असतील किंवा महाराष्ट्रातली कुठलीही महिला असेल. मुळामध्ये या ठिकाणची जी पार्श्वभूमी रोहिणीताईने सांगितली, तर हे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत. यापूर्वी सुद्धा विधानसभेच्या निवडणुकांमध्ये प्रत्येक भाषणामध्ये मी सांगितलं होतं, या प्रवृत्तींना जर तुम्ही थारा दिला तर या मतदारसंघामध्ये महिला सुरक्षित राहणार नाही, गुंडागर्दी वाढेल, अवैध धंदे वाढतील, हे प्रत्येक भाषणामध्ये मी सांगत होतो. नेमकं तेच घडायला लागलेलं आहे. या ठिकाणी सर्वसाधारण सामान्य महिला आहे, ह्या महिलेच्या घरामध्ये जायचं कारण काय होतं? 10-10:30 वाजता एखाद्या महिलेच्या घरामध्ये घुसायचं, तिला ते हात धरून ओढायचं, छेडखानी करायचे, हे कोणी शिकवलं? कोणत्या कार्यकर्ते ह्यांनी केलेत? रवींद्र भैया आमचे अध्यक्ष आहेत, त्यांना किंवा रोहिणीताईंना त्या दिवशी छेडखानी केली, शिवीगाळ केली, हे कोण कार्यकर्ते होते? हेच कार्यकर्ते होते. वारंवार महिलांच्या गोष्टी ज्या आहेत ते इथं समोर येत नाही. 2 ऑडिओ क्लिप मी व्हायरल केल्या होत्या, त्या तुम्ही ऐकल्या असतील कदाचित. आणि त्या ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे? याच ठिकाणी तो कार्यकर्ता बायकोची मागणी करतो, एखाद्याच्या बायकोला म्हणतोय की मला तुझ्याबरोबर अशा अश्लील कृत्य करायचे आहे. हे कोणते भाषण आहे? कोण आहे ते कार्यकर्ते? आणि कोण याला थारा देत आहे? आणि महिलांच्या संदर्भामध्ये का घडत आहे? कोण सहन करणार आहे? रोहिणीताईंच्या पाठीशी मी भक्कमपणे उभा आहे. जर कोणा महिलेवर असा अत्याचार कुणाकडून होत असेल तर मी सुद्धा त्यासाठी लढा देईल. ह्या गुंड प्रवृत्तीला मी घाबरणारे नाही आहे. या ठिकाणी ही पार्श्वभूमी तपासली पाहिजे आणि या लोकांना शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि ह्यासाठी आहे रोहिणीताईचा संघर्ष सुरू आहे. केलं पक्ष म्हणजे मी शिवसेनेचा आहे. कुठला शिवसेनेचा आमदार आहे? हा अपक्ष आमदार आहे. शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाने रवींद्र भैयाच्या त्यागामुळे निवडून आलेला आहे. रवींद्र भैयांनी तिकीट त्यांच्यासाठी नाकारलं आणि सगळ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मेहनत करून याला निवडून आणलं अपक्ष म्हणून. कुठला शिवसैनिक आहे? एका बाजूला म्हणतो मी शिवसेनेचा प्रमुख आहे, दुसऱ्या बाजूला अपक्ष येतो. गद्दारी केली यांनी युतीची. भाजप शिवसेनेची युती होती त्या कालखंडामध्ये. युती करून गद्दारी करून उभा राहिला त्या ठिकाणी सर्वांच्या समर्थनाने आणि त्याच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना छळतो आहे, त्यांना ज्या ठिकाणी मारहाण करतो आहे, ज्यांच्या जीवावर तो आमदार झाला. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी विधानसभेत मागणी करणार असल्याचं आमदारांनी म्हटलंय. आमचं तर म्हणणं आहे की याचे सगळे कॉल डिटेल, कॉल रेकॉर्ड वगैरे सगळे तपासा, यापूर्वीची पार्श्वभूमी तपासा, त्या ऑडिओ क्लिप दिलेल्या आहेत त्या ऑडिओ क्लिप तपासा. कुणाच्या बायकोला बोलवत आहेत, कुणाच्या दुसऱ्या बायकोला पाठवा म्हणत आहेत, ह्या सगळ्या ऑडिओ क्लिप मी दिलेल्या आहेत. इतके असलेले आहेत की मला बोलता येत नाही त्याच्यामध्ये. दुसऱ्या अनेक महिला अशा आहेत की त्या तक्रार द्यायला पुढे आलेल्या नाहीत, त्यांच्या नावं मला सांगता येतील गोपनीयरित्या की या महिलांना छेडखानी केली. एका महिलेवर, एका मुलीवर तर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अत्याचार केला. त्याचे पोलिसांना मी सांगितलं, पोलीस त्या ठिकाणी गेले, पळून गेले, पोरगीने तक्रार द्यायला नकार दिला म्हणून ते आले नाही. अशा अनेक गोष्टी आहेत त्या मतदारसंघात त्या घडत आहेत, परंतु महिला या ठिकाणी तक्रार द्यायला घाबरत असल्यामुळे असं हो त्या ठिकाणी चौकशी पूर्ण होऊ शकलेली नाही. परंतु पोलिसांना प्रत्येक घटनेची आम्ही त्या त्यावेळी नोंद दिलेली आहे, त्यांना त्या ठिकाणी तक्रार केलेली की असं घडत आहे. आणि हे सगळे जे घडत आहे त्या मतदारसंघामध्ये, आमदार काही म्हणत असले तरी अवैध धंदे कोणाचे आहे? कोण RTO बेरीवर? RTOच्या बेरीवर मी स्वतः कमिशनर ट्रान्सपोर्टला तक्रार केली, RTOला तक्रार केली की या ठिकाणी हे लाखो रुपयाची हेराफेरी रोज करतात. त्या ठिकाणी कोण करतो अवैध धंदे? कुणाचे आहे? ज्याचे असतील त्याला तर म्हणून तर आम्ही निवेदन दिलं ना. आम्ही निवेदन ज्याच्यासाठी दिलं की अवैध धंदे बंद करा. ह्यांचे अवैध धंदे बंद आहेत, मटक्याचे, जुगाराचे अड्डे ह्यांचे आहे सगळेचे सगळे. आणि त्याचं निवेदन भैयासाहेबांनी दिलं, रोहिणीताईने दिलं की बंद करा. कोशाच्या बरोबर यांच्या घरी काय होतं? कुठून आले तेवढे पैसे यांच्याकडे? तपासलं पाहिजे. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.